झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी कोल्हापूरची। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पंचगंगा प्रदूषणासंदर्भात झालेल्या या सगळ्या विषयावरनं आज काही प्रश्न मिटताना दिसत नाही आहे। शहरातल्या जयंती नाल्याचं पाणी आता थेट पंचगंगा नदीत मिसळलंय। पावसामुळे नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळेल, त्यामुळे पुन्हा एकदा नदीकाठच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर शहरातल्या सर्वात मोठ्या जयंती नाल्याचं पाणी अशा प्रकारे थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात कावेळीच्या साथीमुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता, मात्र तरी देखील कोल्हापूर महापालिका किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही आहेत। पंचगंगा नदीमध्ये दररोज लाखो लिटर पाणी या ओढ्यातून मिक्स होते, त्यामुळे नागरिकांना पिण्याचं पाणी प्रदूषितच मिळते। तर याच्यावर या घटकावर नुसतं आजपर्यंत कारवाई करतो असंच आजपर्यंत सांगण्यात आलं नाही, पण प्रत्यक्षात जर पाहिलं तर आजपर्यंत कुठलीही कारवाई या प्रशासनानं केलेली नाही आहे, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यातच आहे। प्रतिवर्षी आम्हाला ह्या फक्त साफसफाईसाठी आश्वासनच मिळतात, याची पूर्तता काहीच होत नाही, आणि दरवर्षीप्रमाणे हे नेहमीप्रमाणेच सांडपाणी नदीच्या पात्रात कायमपणे मिसळतच राहते। ह्याची पूर्तता केव्हा होणार ह्याचीच आता आम्ही महानगरपालिकेकडून वाट बघावी लागणार आहे। कोल्हापूर महापालिकेनं प्रदूषण रोखण्यासाठी 75 कोटींचा प्रकल्प राबवलाय, पण तो प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही। याबाबत महापालिका उपायुक्तांना विचारलं असता त्यांनी प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं आणि जयंती नाल्यावर उपसा पंप बसवण्यासाठी 1 महिन्यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितली असल्याचं उत्तर दिलं। मात्र याआधी प्रशासन काय करत होतं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। या ठिकाणी आपण बावड्याला नवीन STP प्रकल्पाचं बांधकाम हे जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आहे। या ठिकाणी 300 HP 6 पंप बसून हे पाणी सगळं त्या ठिकाणी आपण शिफ्ट करतोय। MPCBकडं आपण या ठिकाणी काम करण्याकरता परवानगी मागितलेली आहे। येत्या काही कालावधी त्यांच्याकडून परवानगी मिळेल, परवानगी मिळाल्यानंतर काम होईल। कोल्हापूर शहरात दररोज 76 MLD सांडपाणी तयार होतं, यापैकी केवळ 40% पाण्यावर प्रक्रिया होऊन उर्वरित पाणी पंचगंगा नदीला सोडलं जातं। हेच पाणी इचलकरंजी आणि शिरोळ तालुक्यातल्या काही गावांच्या लोकांच्या पिण्यासाठी वापरलं जातं, त्यामुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य पुन्हा एकदा धोक्यात आलंय। जिल्ह्यात कावेळीचे साथ येऊन 1 वर्ष उलटले तरी पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न काय सुटलेला नाही आहे। रोज लाखो लिटर पाणी पंचगंगेत थेट मिसळते, तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ या संबंधित घटकावर कारवाई करत नाही आहे। आणखी किती लोकांचे बळी घेतल्यानंतर कारवाई करणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्ष प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।